राज ठाकरे यांनी या अगोदरच्या त्यांच्या सभांमध्ये कोणकोणते मुद्दे उपस्थित केले होते त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज ठाकरे यांनी सुरुवातीला सभा घेतली होती मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी आज सभेतल्या भाषणात उपस्थित केलेला भोंग्यांचा मुद्दा हा अवघ्या राज्यामध्ये गाजला। त्यानंतर याच मुद्द्याला अनेकांनी प्रश्न उपस्थित केले त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी लगेचच ठाण्यामध्ये उत्तर सभा झाली राज ठाकरे यांची। त्यानंतर औरंगाबादमध्ये भोंग्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी एक सभा घेण्यात आली आणि आता पुण्यामध्ये होणाऱ्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य केलेलं आहे त्यामुळे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना काय उत्तर देणार पुण्यातल्या सभेमध्ये याकडे लक्ष आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।